सलग दुसऱ्या वर्षी आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी होणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं विनोद पाटील आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करतील. यानिमित्त आग्र्यामध्ये ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले तर लाल किल्ला परिसरात भव्य दिव्य स्टेज भरण्यात आलेला आहे. सलग दुसऱ्या वर्षी आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. आपण बघू शकता की मी सध्या आग्र्याच्या लाल किल्ल्यासमोर उभा आहे. याच लाल किल्ल्यामध्ये ज्या ठिकाणी औरंगजेबाची सभा भरायची अगदी त्याच सदरेच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची लाल किल्ल्याच्या आतमध्ये शिवजयंती साजरी होते आणि या शिवजयंतीची या ठिकाणी जल्लोषात तयारी सुरू झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आग्रा किल्ल्यात सर्वत्र शहरभर जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि आग्र्याच्या मुख्य दरवाजासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आलेली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे जो विलासराव देशमुख यांच्या काळामध्ये या ठिकाणी उभारण्यात आला होता, त्याची या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ही शिवजयंती साजरी होणार आहे. ज्या शिवजयंतीला ऑनलाईन पद्धतीने तब्बल 2 कोटी लोक सहभागी होणार असल्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि सलग दुसऱ्या वर्षी ही शिवजयंती या ठिकाणी साजरी केली जाते आहे. त्यामुळे एक आगळेवेगळं अप्रूप आणि कौतुक जे आहे ते सगळ्या नागरिकांना आहे. सायंकाळी 5 वाजता शिवजयंती कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रत्यक्षात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. इतरही काही केंद्राचे मंत्री सुद्धा या शिवजयंतीला उपस्थित राहणार आहेत आणि सलग दुसऱ्या वर्षी मोठ्या उत्साहात ही शिवजयंती साजरी होतीये. कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, आग्रा.